नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस शिपाई भरतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर पहा काय दिलेले आहे ते. एकूण 125 पदे ही बुलढाणा जिल्ह्यातून पोलीस शिपाई पदासाठी भरल्या जाणार आहेत. तर पुढे पहा व पोलीस शिपाई बॅट्समन संवर्गातील एकूण 8 रिक्त पदे देखील यामध्ये भरली जाणार आहेत. म्हणजेच 125 अधिक 8 अशा एकूण 133 जागा या बुलढाणा जिल्ह्यातून पोलीस शिपाई पदासाठी भरल्या जाणार आहेत. तर पहा कास्ट वाईज किती जागेचे या ठिकाणी आरक्षण दिलेले आहे ते. अजासाठी 16, अजासाठी 9, भजपसाठी 3, भजकसाठी 4, इतर मागासवर्गीयांसाठी 24, SC BC साठी 13, EW साठी 13, RRQ साठी 43 अशा एकूण 125 जागा या भरल्या जाणार आहेत. आणि त्यामध्ये बॅट्समनच्या देखील जागा एकूण भरल्या जाणार आहेत. तर पहा कॅटेगरी वाईज किती जागा या भरल्या जाणार आहेत त्या. सर्वसाधारणकरिता 42, महिलांसाठी 38, खेळाडूंसाठी 6, प्रकल्पग्रस्तांसाठी या ठिकाणी पहा 6 जागा भरल्या जाणार आहेत. भूकंपग्रस्तांसाठी 1 जागा ही भरली जाणार आहे. माजी सैनिकांसाठी 18, अंशकालीन पदवीधारांसाठी 6, पोलीस पाल्यासाठी 2 जागा, गृहरक्षक दलासाठी या ठिकाणी पहा 6 जागा भरल्या जाणार आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो काय दिलेले आहे या ठिकाणी. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. शारीरिक चाचणी परीक्षा झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे, जी असणार आहे एकूण 100 गुणांची. आणि यामध्ये तुम्हाला किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. पण तुम्हाला जर लेखी परीक्षेत बसायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी शारीरिक योग्यता चाचणी परीक्षेमध्ये पास होणे गरजेचे आहे. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला क्वालिफाय झाल्यानंतरच लेखी परीक्षेत बसता येणार आहे. पुढे पहा काय दिलेले आहे. सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. शारीरिक चाचणी लेखी चाचणीमध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या आधारे निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून 1 गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. म्हणजे काय, जी शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे प्लस जी लेखी परीक्षा होणार आहे या दोन्ही परीक्षांच्या निकालाच्या निकषाच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. गुणवत्ता यादी तयार झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी देखील होणार आहे. पुढे पहा काय दिलेले आहे ते. तर पहा पोलीस शिपाई, लवमार्ग पोलीस शिपाई, कारागृह पोलीस शिपाई पदासाठी या ठिकाणी पहा शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. तर शैक्षणिक पात्रता 12वी पास असणे आवश्यक आहे. जर तुम्ही बँड पोलीस शिपाई पदासाठी परीक्षा देणार असाल तर 10वी पास असणे गरजेचे आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या या परीक्षेसाठी आम्ही तुमच्यासाठी एक बॅच लॉन्च केलेली आहे. त्या बॅचचे नाव आहे पोलीस भरती 2024. या बॅचमध्ये पहा काय काय वैशिष्ट्य असणार आहे. तर व्हिडिओ डाउनलोड सुविधा, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. पोलीस प्रशासन विषयासहित टेस्ट सिरीज ई बुक नोट्स देखील तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहेत. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस असणार आहेत. लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही कधीही तुमच्या टाईमनुसार पाहू शकता. तर पहा खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे, जो आहे 8010455760. या नंबरवर तुम्ही संपर्क करून कोर्सविषयी अधिक माहिती घेऊ शकता किंवा डबल ओ अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच त्या ठिकाणी परचेस करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस शिपाई चालकासाठी, जे विद्यार्थी पोलीस ड्रायव्हर पदासाठी बसणार आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही एक सेपरेट बॅच लॉन्च केलेली आहे, जी की आहे पोलीस ड्रायव्हर बॅच 2024. ऍडमिशन या ठिकाणी पहा सध्या ओपन आहेत. फीस असणार आहे 1500 आणि त्याचा कालावधी असणार आहे 6 महिने. ही बॅचमध्ये पहा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तसेच पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर या बॅचची कोर्स फी असणार आहे फक्त आणि फक्त 500 रुपये. ज्या परीक्षेमध्ये तुम्ही बसणार आहात त्यानुसार तुम्ही बॅच घेऊ शकता. पुढे पहा शारीरिक पात्रता पहा त्यांनी काय दिलेली आहे ती. महिला उंची किती लागणार आहे, 155 सेंटीमीटर. जी पुरुष उंची लागणार आहे ती लागणार आहे 165 सेंटीमीटर आणि SRPF उंची लागणार आहे 168 सेंटीमीटर, त्यापेक्षा कमी नसावी. तर पहा या ठिकाणी वयमर्यादा काय निश्चित करण्यात आलेली आहे ती.
खुल्या प्रवर्गासाठी पोलीस शिपाई पदाकरिता 18 ते 28 वर्षे, पोलीस शिपाई चालकासाठी 19 ते 28 वर्षे, राज्य राखीव पोलीस दलासाठी 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा, मागास प्रवर्गासाठी पहा पोलीस शिपाई पदासाठी 18 ते 33 वर्षे, पोलीस शिपाई चालकासाठी 19 ते 33 वर्षे, राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF साठी 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी पहा परीक्षा शुल्क काय असणार आहे, तो खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 450 रुपये फीस असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी 350 रुपये फीस असणार आहे. तर पहा शारीरिक चाचणी परीक्षा पुरुषांकरिता काय दिलेले आहे, ते 1600 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे 5 मिनिटे 10 सेकंदात. वेळ काय दिलेली आहे, तर 5 मिनिटे 10 सेकंद आणि गुण असणार आहे 20. 100 मीटर धावणे 11.5 सेकंदात, गुण असणार आहे 15. 8.5 मीटर गोळा किती केजीचा असणार आहे, 7.26 केजीचा. 8.5 मीटर पर्यंत, 8.5 मीटर लांबीपर्यंत तुम्हाला फेकायचा आहे आणि त्याला गुण असणार आहेत 15. पुढे पहा शारीरिक चाचणी महिलांसाठी काय दिलेले आहे, ते 800 मीटर धावणे 2 मिनिटे 50 सेकंदात, त्याला 20 गुण असणार आहे. 100 मीटर धावणे 14 सेकंदात, त्याला 15 गुण असणार आहे. आणि गोळा फेक जो असणार आहे 4 केजीचा, 6 मीटर पर्यंत तुम्हाला तो फेकायचा आहे आणि त्याला गुण असणार आहे 19. म्हणजेच 19 या ठिकाणी पहा 50 गुणांची तुमची शारीरिक चाचणी परीक्षा ही त्या ठिकाणी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीचे जर तुम्हाला पोलीस भरतीची पोस्ट मिळवायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही आमची ही बॅच जॉईन करा. बॅचमध्ये जॉईन केल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संधीचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद.